नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड MPSC UPSC या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी सुजित गोळे, माझा थोडक्यात परिचय तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये MPSC मार्फत ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, त्याच पद्धतीत UPSC मार्फत ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, यांच्याविषयी थोडक्यात चर्चा करणार आहोत. MPSC असो वा UPSC, या स्पर्धा परीक्षेंविषयी व परीक्षेत 100% यश मिळवण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघणार आहोत. त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा सुरुवातीचा, तो म्हणजे या स्पर्धा परीक्षा आहेत आणि कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जर आपल्याला यश प्राप्त करायचे असेल तर एक साधा नियम आहे, तो म्हणजे तुम्हाला इतरांपेक्षा कमीत कमी एक पाऊल पुढे राहता येणं अपेक्षित असतं. यावरूनच काही परीक्षांची ठळक वैशिष्ट्ये मी या ठिकाणी नमूद करतो. ठराविक पदसंख्या, दरवर्षी स्पर्धकांच्या संख्येत वाढ, वर्षातून एकदाच परीक्षा, कोणत्याही टप्प्यावरती अपयश आल्यास पुन्हा पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करावी लागते, अभ्यासक्रमाचे विस्तारित स्वरूप, या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर मनात दोन महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात. ते म्हणजे, या परीक्षेत यश मिळवणे हे खूप अवघड आहे का? आणि दुसरा प्रश्न, यासाठीचा अभ्यास हा खूप जास्त वर्षांची प्रक्रिया असते का? या दोन्ही प्रश्नांचं उत्तर निश्चितच नाही असे देता येते. कमी कालावधीत यश मिळवण्यासाठी खालील मुद्द्यांकडे उमेदवारांनी लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते. मुद्दा क्रमांक 1, परीक्षा समजावून घेणे. 2, सध्याचा परीक्षेचा ट्रेंड विचारात घेणे, म्हणजेच परीक्षांमधील दरवर्षी होणारा बदल या ठिकाणी उमेदवाराने लक्षात घेणे अनिवार्य ठरते. मुद्दा क्रमांक 3, प्रश्नपत्रिकांचे सविस्तर विश्लेषण या ठिकाणी करावे लागते. मुद्दा क्रमांक 4, वेळेचे नियोजन. आणि सर्वात महत्त्वाचा शेवटचा मुद्दा, मुद्दा क्रमांक 5, तो म्हणजे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव या ठिकाणी करणं अपेक्षित असतं. या सर्व गोष्टींचा विचार करून, तसेच माझा शिकविण्याचा अनुभव, शिकवण्याची पद्धत, या सर्वांमुळे मी MPSC व UPSC मध्ये पद मिळवण्यासाठी योग्य तो अभ्यास कसा करावा, कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या टाळाव्यात, हे व्यवस्थितपणे माझ्या कोर्सेसमधून सांगत असतो. योग्य ते टीचिंग मेथड असल्यामुळे कॉन्सेप्ट व्यवस्थित समजतात, सर्व विषयांतील लिंकिंग केल्यामुळे अभ्यासक्रमातील बराचसा भाग या ठिकाणी कमी होतो. तसेच चालू घडामोडी या घटकांचे योग्य स्पष्टीकरण मिळाल्याने अभ्यासात आवड निर्माण होते. मी सुजित गोळे अन अकॅडमी या प्लॅटफॉर्मवरून वेगवेगळे कोर्सेस बनवत असतो. माझे कोर्सेस बघण्यासाठी अन अकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती मला नक्कीच फॉलो करा. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, आणि या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेवटी धन्यवाद.